नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराजांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या प्रेमानं आपले व्हिडिओज अगदी साता समुद्रापार पोहोचलेत। तुम्हाला देखील स्वामी महाराजांचा जर एखादा छोटा मोठा अनुभव आलेला असेल तर तो तुम्ही आमच्यासोबत शेअर करायला कधीच विसरू नका। आम्ही तो सर्वांसमोर मांडायचा नक्कीच प्रयत्न करू। त्यासाठी आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल आयडी दिलेला आहे, त्यावर तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच पाठवू शकता, तो आम्ही तुमच्या शब्दामध्ये प्रसारित करू। तर मग आज असाच एक अनुभव आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। आपले एक सेवेकरी आहेत मिस्टर अविनाश, ते आपल्या चॅनलचे रेग्युलर सबस्क्रायबर देखील आहेत। तर मग चला या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि त्यांच्या शब्दात ऐकूयात त्यांना आलेला स्वामींचा अनुभव। नमस्कार मित्रांनो, मी अविनाश, राहणार संभाजीनगर। मी गेली अनेक वर्षे एका फार्मसी कंपनीमध्ये काम करत होतो। सगळ्या गोष्टी अगदी छान चालल्या होत्या। कुटुंबात कलह नव्हता की हालाकीची परिस्थिती नव्हती। सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे चालल्या होत्या। स्वामी महाराजांनी आमच्या घरावर अगदी कृपाछत्र ठेवलेलं होतं। पण आयुष्य आहे, काही गोष्टी पुढे वाढून ठेवलेल्या असतातच। दिवस होता 17 जूनचा। मी नेहमीप्रमाणे कामाला गेलो, पण अचानक जे व्हायचं नव्हतं तेच झालं। कारण काम करत असताना माझ्या डोळ्यात, नाकात आणि पोटात फुल प्रेशरने अमोनिया नावाचं केमिकल गेलं। अमोनिया हा खूप घातक आहे, त्याच्या वासाने देखील मळमळायला होतं। त्वचेवर पडला तर अनेक आजार होऊ शकतात त्वचेचे। पण या भयंकर अपघातामधून स्वामींनी मला वाचवलं। माझ्या शरीरावर एक साधी जखम देखील झाली नव्हती, पण माझ्या डोळ्यात गेलेल्या या पदार्थामुळे मला काहीही दिसेनासं झालं। मी मोठमोठ्याने ओरडत होतो आणि मी कसा तरी कंपाऊंडच्या बाहेर आलो। मला तातडीनं दवाखान्यामध्ये हलवण्यात आलं, मला ॲडमिट केलं गेलं, मग उपचार सुरू केले गेले। डॉक्टरांनी डोळे चेक केले तेव्हा त्यांच्या असिस्टंटला ते सांगत होते की दोन्ही डोळे 80% जास्त जळालेत। मी हे ऐकतानाच त्यांना विचारलं की डॉक्टर, माझे डोळे रिकवर होतील की नाही? तर ते म्हणाले, शक्यतो केमिकलचे डोळे रिकवर होत नाहीत, पण आपण प्रयत्न करू, पण गॅरंटी मात्र आम्ही देऊ शकत नाही। मी पूर्णपणे निराश झालो, पण मी धीर सोडला नाही, हताश झालो नाही। कारण मला माहीत होतं की आपल्या पाठीशी गुरु माऊली उभी आहे। 2 दिवस झाले, त्रास काही कमी व्हायचं नाव घेत नव्हता। लाईटचा प्रकाश सुद्धा सहन होत नव्हता आणि डोळे खूप सुजले होते। डोळे उघडता देखील येत नव्हते आणि डोळ्यामधून सतत पाणी चालू होतं। त्या दिवशी आमच्या जवळच्या केंद्रातले बरेच जण मला भेटायला आले। अनेक जणांनी धीर दिला, स्वामी नक्कीच सगळं काही ठीक करतील असं सांगितलं। केंद्रातल्या एका दादांनी मला सांगितलं की स्वामी तुझी परीक्षा पाहत आहेत, आणि ते मला म्हणाले की तू फक्त बेडवर पडल्या पडल्या स्वामींचा जप, महामृत्युंजय मंत्र आणि धुमावती मंत्र म्हणत राहा। मग मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मंत्र जाप चालू केले। तर तो जप चालू असताना मला सतत माझ्या डोळ्यांसमोर स्वामी महाराजच दिसत होते। मी 1 महिना हॉस्पिटलला ॲडमिट होतो। मग माझ्यावर उपचार सुरू असताना हळूहळू माझे डोळे रिकवर व्हायला लागले आणि 1 महिन्यानं मला डिस्चार्ज मिळाला। आता मी एकदम ठणठणीत आहे। स्वामींनी त्यांच्या भक्ताला काहीही होऊ दिलं नाही आणि अगदी पहिल्यापेक्षा अधिक उर्मी मला आता मिळाली आहे। स्वामी महाराजांचा जयघोष करायला विसरू नका। जय जय श्री स्वामी समर्थ। आणि अशा पद्धतीनं माझे 80% जास्त जळालेले डोळेसुद्धा स्वामींमुळे रिकवर झाले। नाहीतर तुम्हाला तर माहीतच आहे की एवढे जळालेले डोळे रिकवर होणं केवळ अशक्यच। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं मला स्वामींचा अनुभव आला। तर तुम्हाला हा अनुभव कसा वाटला या मला कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील शेअर करायला विसरू नका। आणि स्वामींचा जयघोष तर झालाच पाहिजे। जय जय श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।